हॅलो श्रीराम अपत्य, माझं नाव सुमावी, केंद्र भडगाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। बापू आम्हाला भेटले 15 वर्ष झाले। तुमचा मिस्टरांचा ॲक्सिडेंटचा अनुभव सांगतो मी। 6 वर्ष झाले ॲक्सिडेंट झालं आहे तुमचा मिस्टरांचं। तर पुढं एक गाडी येत होता आणि त्यांनी 2-व्हीलरनं होऊन जात होते त्यांनी ड्युटीला, आणि तिथून समोरनं 4-व्हीलर आले आणि असं धक्का मारले की त्यांनी कसं धक्का मारला त्यांनाच नाही पण काय कळायला, तसं 2 दगड होतं मध्ये त्यांनी जाऊन पडले त्यांनी आमचं मिस्टर। आत्ता 15 मिनटात आम्हाला फोन आले तसं असं ॲक्सिडेंट झालं तुमचं मिस्टरांचं, आम्ही गडहिंग्लजमध्ये हातरी हॉस्पिटलमध्ये आणलं तसं सांगितले। आम्हाला म्हटलं अरे अरे बापू म्हटलो मी, तर काय काय झाले असं वळत धावत मी आणि मुलं सगळं आलो तिथं आलो आणि आमचं मिस्टरांचं पायात आणि हातात गुडघ्यात सगळं लागलेलं होतं। ते रक्त बघून आम्हाला वाटलं लई भीती वाटली। मला म्हटलो बापू कसं असं कसं झाले, आणि सगळं डॉक्टर येऊन सांगितले सगळं BP लो झाले आणि त्याचं काय कंडिशन काय खरं नाही, तुमचं नातेवाईकांना बोलवा तसं म्हटलो। तर डॉक्टर म्हटले आम्हाला लई भीती वाटली, आम्ही पण सगळं आमचं पप्पा मम्मीला सगळं फोन करून होते, आमचं नातेवाईकाला बोलून घेतलं, नातेवाईकांना बोलून डॉक्टर म्हटले तुमचं मिस्टरांचं काय खरं नाही, तुम्ही काय सगळ्यांना बोलवा आणि BP लो झाले काय खरं नाही तसं म्हटल्यावर आम्ही पण तसं खाली बसलो। मी बापू रडत बापू म्हटलो काय वाटून माझे वाटत काय असं काय झाले तसं म्हटलो मी। आणि तसंच श्रीराम जय राम आणि ओ मन सामर्थ्य जाता तसं म्हणत बसलो। आणि आमचा बापू भक्त सगळे आले तिथं, मी काही होत नाही बापू आहे आमच्या पाठीमागं, काही खरंच नाही सगळं नीट होणार आहे, तुम्ही जरा घट्ट व्हा तसं म्हटलेत। मी म्हटलो काय असं डॉक्टर सांगायला लागलेत काय करायचं तसंच, आणि 2 दिवस झालं 4 दिवस झालं 1 महिना ठेवून घेतले डॉक्टर, आणि तसं म्हटले आणि आम्ही दुसऱ्याकडे तरी घेऊन जातो तसं म्हणतो डॉक्टरांना। डॉक्टर म्हटलं तुम्ही अमेरिकेला घेऊन जावा काही होत नाही, आम्ही काय करणार आहे त्यांनी तेच ट्रीटमेंट देणार आहे, म्हणतात कुठं पण घेऊन जावा त्यांचं काय कंडिशन खरं नाही तसं म्हटलेत। नंतर आमचं केंद्रात उपासना केंद्रातलं एक महेश शिव म्हणून आहे आमच्या गावातलं, ते बापूंचं उदी घालून बॉटलमध्ये पाणी घेऊन आला आणि तसंच त्यांनासनी पाजवा म्हणून सांगितलं, आणि तसंच पाजवा म्हणून सांगितले आणि दुसऱ्याकडं डॉक्टर आम्हाला दुसरं पण सोडत नव्हता, दुसरं हॉस्पिटलला घेऊन जातो म्हटले तर आम्ही म्हटलो आम्ही घेऊन जातो म्हणून बेळगाव KLEला घेऊन गेलो। तसंच महेश शिव म्हणून ते पाण्यात उदी घालून घेऊन आलो तिथं गेलो आणि सगळं बेळगावमध्ये ट्रीटमेंट चालू झाले। आता 2 दिवसात आमचं मिस्टरांचं BP व्यवस्थित झाले आणि सगळं तिथं बेळगावमध्ये बापूंची सगळं भक्त आहेत ते येऊन सगळं आम्हाला मदत केली आणि त्यांचं बापूमुळे आम्हाला नवीन जीवन मिळाले। हरिओम श्रीराम अपत्य।